काकांचे मुकवटे रंगवितो सुख दुख हे काम जन्म भरीचे हो लोक पिकाळ जाती वाट बाई दास दंधारी तुझा आलो बाई बहु रुपयास पिक्चर बघ. प्रियदर्शनी प्रभाकर देशमुख यांनी हात कापून आत्महत्या. जी अंजस घडले
ती समजत तुला सांगावं लागलं. लगा 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 कुसलं आहात यार. बघितलं माझ्याकडे तुझ्याकडे फबाड बघितलं का? कोळसा बघितला कोळसा. होय लका येऊ रे. गुरुजी पण क्वीन नेकलेस काबीज करायचं म्हणतोय. पण तुला माहित आहे का अजिंठा लेण्यातल्या चित्रातल्या राणीच्या गळ्यातला हार क्वीनच्या थोबाडीत मारील. पण ती पडली काळी राणी. आपल्याला गोऱ्या चांबडीच लेख होती. गुणाचं लिकरू बोल बावड्या. राणी काळी का गोरी नितीचा हार ही समजा सिम्बॉलिक आहे. समजत नाही तुला उभ्या एडबुकाचं असलं का कुणाचं बी चांबडं कुणाला बी जोडतोय. क्वीन्स नेकलेस मरीन ड्राईव्ह काबीज करायचं आपल्याला कारण ही रस्ता सर्वर्सवर जातोय. वर्षा सीएम चा बांगला नाहीतर तुला वाटेल. होय आयलो लस उतरायला कुणाला कशा जाऊन बुड केला कॅसच. नाही पण ह्या समजात मला एक कळ ना गेले म्हणजे आमदार आबासाहेबाला सोडून गुरुजीला बाह्यराजाला जिथून का बरं एवढा इंटरेस्ट आहे. हा नवनव तुझा मांडेला सासरा म्हणून विचारलं रे. कस काय जमीन आहे बरं ती. हा युवराज ना. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. राहू दे राहू दे बॅग घे. येतो चल बॅग घे. काय आरती साहेबांचं पाकिट पडलं होतं ते दिले. चल साहेब जरा गुरुजींशी बोलून घेता का म्हणजे कसं. तर बाप म्हणला पोर आला माझ्याऐवजी तुला पक्षात उमेदवारी नाही म्हणा. आईला पक्षीय राजकारण कुठवरून पोचलं बघा. पण भैया साहेब पट्ट्या लई डोके बाज त्याच वार्डात अपक्ष उभा राहिला बी आणि जितला बी जा. वा 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 एक किस्सा सांगतो. नवरा एका पक्ष आणि बायको दुसऱ्या निवडणुकीत दोघ बी दिवसभर प्रचारात विरोधात भाषण तुफान चालली. पण मग राजच्याला तर एकाच खाटावर. बोल युवराज. साहेबांना बॅग दिली तुम्ही एकदा बोलून घेता का. खरं म्हणजे त्याची काहीच गरज नाही. बोला की आमच्याशी. बाकी युवराज हुशार आहे पोरगा नवीन आहे. कोणाची पोच पावती घ्यायची कोणाची नाही याची काही पोच नाही. तालमी तयार होईल तुमच्या. बाकी पार्सल मिळालंय पुढच्या गोष्टी घालतो साहेबांच्या कानावर. शैलेशराव मग पहिल्या यादीत अग्रक्रम समजायचा का. म्हणजे काय जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करा. वातावरण चांगलंच पेटलं पाहिजे. बाकी आमच्या शुभेच्छा आहेतच. रॅली नंतर मुलाखती मंदिराच्या इथं ठेवून चालते की. राणी आव या की पटके गाऊ का बाहेर राजाला ताकद उभा घ्या बाहेर. आले आले
विरायनगराच्या राजकारणातील चाणक्य म्हणून तुमच्याकडे बघितलं जात. काय उगा नसलेली शेंडी चिकटवताय तुम्ही. तुम्हाला पत्रकार मंडळींच मला काय कळतच नाही बा. उगा आपलं शकुनी काय, चाणक्य काय, कृष्णार्जुन काय, नाही ती लेबल चिकटवताय नंतर माझ्या बघत बसताय वय. माझा खरा प्रश्न तर पुढच आहे. मग काय मुहूर्ताची वाट बघताय काय, विचार की. मला असं विचारायचंय की सध्याचे आमदार आबासाहेब गायकवाड यांचे राजकीय गुरु म्हणून तुम्ही ओळखले जाता, मग त्यांना सोडून राजकारणात नवीन असणाऱ्या भैयाराजांना साथ द्याविषयी का वाटली तुम्हाला. आता तुम्हीच मला गुरु ठरवलं. मला सांगा, दरवर्षी शाळेत विद्यार्थी बदलतेत का गुरुजी. अव गुरुजीचं कामच आहे नवीन पिढी घडवायची, आणि तेच मी करतोय. जुना जातो तवा नवा येतो. पण बदल घडेल असं वाटतंय का तुम्हाला? घडला तर बदलच घडतो, आणि त्यो घडवणं तुमच्या माझ्या आणि जनतेच्या हातात आहे. जनतेवर थोडा विश्वास ठेवा. तुमची पुढची खेळी काय असेल? गुरुजी, गेली 15 वर्षाच्या विरायनगराच्या राजकारणातील आमदारपदी विराजमान असणारे आबासाहेब गायकवाड विरायनगरच्या मतदारसंघात जी एक हाती सत्ता होती यंदा तिचं रूप बदलताना दिसतंय. मुळात लोकांना बदल हवाय हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. प्रस्तावित राजकारण्याने वेळीच शून्यपणा दाखवून पाय उतार व्हायला हवं, नाहीतर लोक खुर्चीवरून खाली ओढायला भी कमी करणार नाही. तुला इंजिनियर कशासाठी शिकवलं? त्या पुढाऱ्यांचं पायतान उचलाया. अरे सख्या बापाला बी तू कोण म्हणे विचारणार ही पुढाऱ्याची जात. त्यांच्या संग माग माग नको फिरू. तुझ्या बापाची काय हालत केली होती माहित नाही का तुला? आकी, मी पुढाऱ्यांच्या नाही गुरुजींचा संघ असली. गुरुजी आहे तर म्हणून दिमागात गाव फिरू शकतो हे ध्यानात ठेव. चले आमर्या, रोज सकाळ सकाळ डोकं भरतो ते मात्री. आठशे 43 250 61 843 ची दोन बिलं कस काय रे जी? 843 ची दोन बिल ती हाय हाय रिबिनीच आहे. आणि ती बुवाचा हिशेब आला का? दिशेची बिलं जमा केलीत बघा, म्हणजे चिठ्ठीवर लिहिली ती. पत्रकार मंडळींना गिफ्ट पाठवून द्या आजच्या आज. मंडपाची बिल नीट तपासून घे जरे. सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातली माहित नाही का तुला टोंगरिया? तू स्वतः जाऊन ती सीएला बिल दाखवून घे. पुन्हा जर असलं का पण चॅनल ना डायरेक्ट गुरुजीचा उष्ट करेन. सरसकट पोरांना एक सारखं जाऊ नका. ये भाडगे मी आज जाऊन देतो. येते बाबा. सोडून तिला कॉलेजला. मी जाऊ का? तू शाळेत जा आणि मास्टर घेऊन ये. 6 महिने तयार राहिल्यात माझ्या. जी दुपारला जेवण आलं की
गायब नाहीस काय रे? चार सोगात घाल राडा, म्हणजे कळत समजा आपला आहे की मग शांत बसतो. आणि त्या डोळ्यानं तुला तुझ्याकडे बघत होता, ते हिमल्याकात बघत बसतो. किती चिडका बिब्बा आहेस रे? असल्या नको त्या गोष्टींकडे नसतं लक्ष द्यायचं. विरायनगरचं भावी नेतृत्व असं नको तिकडे भरकटून कसं चालत? राजकारणात डोक्या बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवून पुढे चालायचं असत, असे आमचे पितामह उर्फ तुमचे आदरणीय गुरुजी म्हणतात. लवकरच राणीताई पण आम्हाला आदरणीय होत्यात वाटते. काळजीच नको, दूर दूर पर्यंत विचार नाही म्हणाल. उलट माझं म्हणणं, तू हे सगळं सोडून एखादी मल्टीनॅशनल पकड. नको त्या शिकण्यापेक्षा जे शिकलाय ना त्यात करा काहीतरी चांगलं. आणि मला बी घेऊन चल तिकडे अमेरिकेला. तुला आमची अक्की भेटली ती का ग? नाही, तिची उटकान लावती, तीच तू पण लावली. आणि मला सांग राणे, एवढ्या MSW शिकून तू साखर शाळा काय अमेरिकेतल्या पोरांसाठी चालवणार आहे? सांग की आता का मुगिळ? बसा, लय उशीर झाला ना तर तुमचा अर्धचंद्र बोंब मारल. असं का? सासरे बाबा म्हणायचं बरं का? इधर ला माझ्या स्कूटीला. प्रेमात काय काय करते ती लोक. बसा. उसाला दर मिळत नसेल तर हातबीत काय मानायची नाही. समदिवानं वाडीच्या कारखान्यात आणायची, तिथल्या साहेबांशी बोललोय मी. बाज झाली यांची दडपशाही. लका सोनं पिकवायचं आणि गौऱ्या यायच्या, हिथनं पुढे चालणार नाही. अरे पण कारखानावाला आपल्याला दुसरीकडे जाऊ देईल का? अवय ह्याच भीतीमुळे त्यांचं फावतं. हीच भीती असेल ना म्हणा तर समदाऊस द्या पेटून. तुला ना मला घाल कुत्र्याला हीच गत करून ठेवायची. त्यांना जर खऱ्या माणसाची किंमत नसेल ना तर काही उपयोग नाही. लका काय बोलतोस तू? वयांना काय चुकीचं बोलतोय? किती वर्ष दबकत राहणार? हे बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ती आहे ती म्हणून आपण नाही, आपण आहे म्हणून ती आहे. ती दाब त्यांचा नाही, आपला असला पाहिजे. आणि यातून काही झालं तरी ही युवराज तुमच्या खांद्याला खांदा लावून उसवाडीच्या कारखान्यात नेणार आणि यंदाची दिवाळी तांक्यात करणार. नेमकं काय ठरलंय तुझं? तू शेतकरी संघटना बांधतोस? अकेलं वाटत मी माबापाचं मरा निसरलोय. एखादी जखम खोलवर असेल ना तर ती वर्ण भरलेली दिसते पण आत्म तशीच वली असते. उगा अकीचं BP वाढेल म्हणून मी मनातलं मनातच ठेवतो, पण राणी मला ना आमदारकी हवी, ना पालिका, ना साधी ग्रामपंचायत. मला ना माझ्या समुदाय शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा. महाराष्ट्रातलं इतर सगळं सहकारी कारखानं जोमा चालतं ते, आणि आपलं गिरायनगरचं. अगं छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना हाताशी धरून रावसानं घाम रगात ओतून कष्टानं कारखाना उभा केला, आणि तीच कारखाना या आव्हानं आजारी दाखवून मोडीत काढला आणि खाजगी करून घेतला. तर माझं पक्क ठरलंय, ती कारखाना मी परत सहकारी तत्वावर चालू करणार. भाकडनं माया बापाला हीच खरी श्रद्धांजली असेल. इरादा चांगला आहे रे, पण ताकद ती कुठनं आणशील? तेवढ्यासाठीच तर या सत्तेच्या राजकारणाचा पदर धरावा लागतो राणे. सोंगट्या खेळवा नाहीतर सोंगटी बना, नाहीतर काय चाललंय आपलं राहाडगाड?
सर गई आओ आलो काल ए उठ दे ए यावरे उठ उठ आवाज नहीं पाजे शेतकरी नेते उतर खाली कान फुटल गुरुजीचा डावा रस्त्याची धूप बसायचं गुरुजीचा डावा तर तू आता शाळेत कोणताही बदल अथवा क्रांती रक्तपाताशिवाय घडत नाही हा आजवरचा इतिहास आहे. अनाज जी झालं ती बदलाची सुरुवात आहे ही ध्यानात ठेवा. इतिहास तोंडपाठ करून मगच कारवाई करावी ही नम्र विनंती. तू कशाला आली तू कशाला आली की चला माझ्या मागामागे येत जाऊ नको. तुला मला काय झालं ना गुरुजी खंबीर समजणीस राहायला शांत चलो गुरुजी थांब वाडीवर भेटू. युवराज जी सलामी तर चांगली झाली आता थांबायचं नाही. ही एकट्या दुकट्याचं काम नाही ही जरा ध्यान ध्यानात ठेवा. अनराणी तुम्ही भी यांच्या सोबत सक्रिय व्हा. पूर्वी माझा फोन आला की अर्धी बेल व्हायचा उचलायचा आणि म्हणायचा बोला बाबासाहेब बेल वाजू दिली आम्ही काही धोक्याची घंट समजायची काही नाही. गाडीत होता फोन ध्यानातच नाही आले आणि आम्ही कसली धोक्याची घंटा वाजवणार. मनात असले तरी वाजवू नको. काय घरातली भांडणं आहेत ना झालं वर शब्द खाली इकडे जास्त ताणू नये. गावच्या बांडगुळांना तोंडचा इशय होत कळलं का या इकडे लगेच कारखान्यावर. ती घरच्या कामासाठी जरा बाहेर निघाली येतो की निवान. प्रभाकर देशमुख पोलीस स्टेशन मधनं निघाला त्याच्याबरोबर तो कोण ट्रॅक्टर वाला सनी देओल हिरो त्याला मी घ्या या इकडे लगेच गाडी बाजूला घे. गाडी घे. काय झालं रे जाऊ दे. लई कष्ट झाले प्रवाहाच पाणी आपल्या सर्कल मध्ये वळून घ्यायला. काय ज्याला हवं जसं हवं तसं समजाने वावरातलं पाणी वापरलं. मी आपल्या पोरांना ताकीद देऊन ठेवली होती मध्ये मध्ये ढवळाढवळ नाही करायची. आपला ऊस अव्वल निघाला पाहिजे. आणि या शिमड्याला धरून तू आपला ऊस बाहेर नाही निघाला रे.
बनकर नहीं थे रे। खैर नंद्या कदमाचा ना तू बापाला नाही सांगितलं आपल्या साखर कारखान्यात साखर जशी होते ना तशी मळी भी तयार होते। गेटातून आत आलेल्या माणसाचा माग क्रशर मध्ये डिस्टिलरी मध्ये बॉयलर मध्ये आणि मागच्या भट्टीतल्या सडक्या गोळामध्ये पोलीस काय सीबीआय भी भंजाळल। तुझा बाप असाच लई उड्या मारत आलता। आपल्याकडे मोठे बॉयलर आहेत गुरुजी समज पचवतात कशाला त्याला उगा बापाच्या वाटेवर नेतो। जो तो आपापली वाट तयार करत असतो। मग माझ्या बाबतीत तुला अधिकार कोणी दिला? शिपाई होतो तो बरा होतो की त्या रावसाला संपवण्यासाठी मंदरनी केलीस आवाचा आबासाहेब केलास? अरे बाटलीतलं पण नाही चहाच्या कपातलं भांडा नाही। इसर 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 बाबा इसर घर वापसी कर। सूर्योदय म्हणला का सूर्यास्त आलाच। पूर्वेकडनं पश्चिमेकडन पश्चिमेकडनं पुन्हा पूर्वेकडं। राजकारणात योग्य वेळेला योग्य दिशा निवडायची असते आबासाहेब काळजी घ्या। गोळी फक्त चाटून गेली दोन दिवसात घरी सोडतो। हकी काळजी करू नका मी आहे ना युवराज तसा मी लहान भावासारखा माझ्या तो। हा थोडी रग अंगामध्ये पण पक्षाचा दमदार कार्य करताय। युवराज पाडणं कमी करा आता येतो मी। घरचा पोरगा आपल्या जातीने लक्ष घाला। अंगात थोडी रग आहे संयम कमी पडतो। शीघ्र गोपी स्वभाव आहे तरुण रक्त आहे शिकल हळूहळू। आणि हे संयम जरा वाढवा किमान या निवडणूक होईपर्यंत तरी। या वयात नको ती कुठं न कशाला करताय? पक्षासाठी मागत पडू शकता तू गुप्ते साहेब मी काय म्हणतो तुम्हाला? नाही मला काही ऐकायचंच नाहीये। यावेळेस मी गुरुजींना शांत केलंय। काय काय बोलला तुम्ही मला समजलं नाही। हे बघा आता इथून पुढे ना सगळं तुमच्या फक्त यापुढे मला साहेबांसमोर गोष्टी न्यायला लावू नका। मी आहे ना मी समजावून त्याला ते गोळी चढव हेच काम करू। गुरुजी म्हणवतो की जमत असेल ह्यांना तर उद्या हिथनच काम करू। आज जी काही घडलंय ती घडलंच नाही असं समजायचं। Thank you.
तुम्ही माझ्या बापाला वाचू शकला नसता का? नव्हतं तुझ्या बापाकडं, असल्या आयुष्यपणा लावणारे हिरोगिरी बंद, पण म्हणजे बंद, स्वतःच्या जीवाचा नाही तर माझ्या बी जीवाचा मनाचा विचार करायचा आधी. कुठली बी वाईट गोष्ट करताना आधी माझा चेहरा आठवायचा, म्हणजे जरा सूद येईल तुला. काय होत नसतं का मला? तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे बिचारे गरीब शेतकरी मरतील, आणि तरी बी तुला नसेलच गप बसवत ना, तर जरा हुशारीने डाव टाकत जा. एक तर लढायची कायची, नाहीतर वीरमरण पत्करायचं. हे असलं हॉस्पिटल मध्ये बसून मोसंबी नाही खायची. उसानं भरलेले दोन ट्रॅक्टर चालक महादेव दोंडीबा गायकवाड घेऊन जात असताना आपल्या वाहनास पुढे जाण्यास रस्ता दिला नाही. या कारणावरून दुचाकी वाहन क्रमांक MH72A8873 वरून जाणारे आप्पासाहेब कानडे यांनी सदरून निश्वास मारहाण करण्यास सुरुवात केली व मदतीस आलेल्या युवराज नंदकुमार कदक यासही मारहाण केली. बहुतेक गुरुजींना तुझ्या मजात काहीतरी चालू आहे याची बनक लागली. म्हणजे वरवर त्यांच्या नजरात दाखवत नव्हतं, पण मला होय त्यांची नजर. तुला जास्त माहिती का मला? राणी, तुला दिसती ती बापाची नजर, मला दिसती ती पोरीच्या बापाची नजर. तू नुसता फालतू विचार करू नको रे. आता कुठं बरा झाला, कामाकडे लक्ष दे. आता त्यांनी आपल्या नात्याला अपोस केला तर नाही कशाला म्हणतील? खास मर्जीतला असतो त्यांच्या, आणि एवढा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आणि राजकारणात काय करू पाहणार? भेटेल का त्यांना कुठे शोधून? आपण लग्न करू. अयो लग्न करू? डोकं बिकं फिरला काय तुझं? नेमकी कशाचे काय झाले रे तुला? का प्रेम करताना काय नाही झाली का? तेव्हा डोकं बिकं फिरलेलं दिसले नाही वय का? खानदानी लग्न जुळेपर्यंतचा टीपी युवराज. काय म्हणला तू? तेवढंच ऐकून आलं का? फिरा युवराज लग्नाला भयाराचे का? तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर चपलेन थोबाड फोडला असत. भैयाराजाला भाऊ मांडला मी हे समजा विरायनगर जाणत.
भाऊऱ्यामधला भाऊ कधी उडतो न राहा तेवढा राहतो. कारण आता तर मानलेलं होतं ना, आधी भाऊ मानला नंतर नवरा. परमनंट काय असतं कराने, परमनंट काय असलच ना तर ती जात धर्म पैसा पद प्रतिष्ठा फ्रेंडशिप मध्ये चालते समज. पण एकदा का मॅरेजच्या रुळावर आली ना गाडी, मग ती घसरती तरी नाही तर ट्रॅक तरी बदलती. आज मी गरीब आहे याचा फील दिला तू. आयुष्यभर रक्ताचं पाणी गेलं यांच्यासाठी, तरी आम्ही उपरेच. हा शिक्का पुसला गेला पाहिजे साहेब. अहो तुमच्या भरोशावर तर समजा घाट रचलाय. शिफारस वरून आली आहे, मी तरी काय करणार. नाही पण तुम्ही काळजी करू नका, काहीतरी मार्ग काढू. काय मार्ग काढताय सांगा साहेब. आम्ही तर प्रत्येक सुमती आपल्या मर्जीनुसारच उड्या मारायला लागली. आपण काय कायम हाय त्यातच समाधान मानायचं का? पट आपल्या बाजूने मांडायची येळ आली. समजतंय मला, समजतंय. पण त्यासाठी नव्या सालीची भरती करावी लागेल. बाकी ऑपोजिशनच मी बघून घेतो. तुम्ही बघा मी काय सांगतो ते. मी काय सांगतो ते नीट आहे. उद्या आपण टेकडीवरच्या मंदिरात जाऊन लग्न करतोय. मंदिरात पडून जाऊन कशाला नाही ते हट्ट कशाला धरून बसला कळेना मला. ऐक माझ. आणि मी चांगल्या थांबलं तर सुरू होत जात पाहत अमेरिक कटा आलाय मला या समजायचा. गप्प असते का? प्लॅन ऐकायच्या आधीच तोंडाची टोकरी सुरू. हे बघ समधी सेटिंग झाली, उद्या बघ कसं लग्न करायचंय. मग तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. कोणाला डाऊट बी येणार नाही आणि आपला मॅटर पण सेटल होऊन जाईल. भांडणाचा काही बी इश्यू राहणार नाही. राणे याला पण तू जर मोडता घातलास ना तर मग फायनल ब्रेकअप. हा पटकन सांग हो की नाही. तू थांब दोन मिनिट, मी आले. पुन्हा उभ्या आयुष्यात डाऊट नाही घ्यायचा माझ्यावर. एकदा जीव लावला की मरेपर्यंत. जीव जाईपर्यंत परमनंट लव. नात्याच्या चौकटीचा हिशोब नाही मानत मी. आपल्या प्रेमाची नवाळी फुलवायची. चालेल ना. तुलाच घालतो आता. आले वाटत काय साहेबांचा कोण आहे? लगरी बिरी कळलं काय? थांब थांब उचलू उचलू थांब 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 उचलू.
अवघड झालं. आतर काय हॅलो जी. युवराजला फोन दे, फार महत्वाचं बोलायचंय. मी नाही ती नाही तर मला माहित आहे तुम्ही एकत्र आहात ती. जी युवराज गुरुजीलाही टेन्शन मध्ये बाहेर गेलेत आणि हे टेन्शन मला काहीतरी वेगळंच वाटतंय. नगदा वेळेला उजवी पापडी मी फडफडायला लागली. तू असेल तिथनं त्यांना जाऊन भेट आणि काय होते ते मला फोन करून सांग. फार मग जाऊन बघ हा दिवाळा. काय भानगड असेल गड्या. आयलो गुरुजीन सापळा तर असलं असेल ना. ए लगा नाही नाही बाईसाहेबांच्या आवाजावर समजत होत हे चाल नाही. नसत्या शंका घेत बसलो आणि गुरुजींचं काय बरा वाईट झालं ना तर मग आयुष्यभर चाकील राहील. पण लगीन रे राहील की आता. हा मी तिला समजवीन नंतर. लग्न आज काय उद्या पण करते. चला आवरा पटापट. कशी फेडणार आहे बाबा उपकार मी तुझे. माझ्या अंगावरली गोळी तू तुझ्या अंगावर घेतलीस. तुझ्यामुळे फकस्त जित आहे आज. हो गुरुजी काय बोलते उपकार विपकार. आबाच्या सांगण्यावरून चार जणांनी मिळून उचलून तुझ्या बापाला बॉयलर मध्ये घातलं. तेव्हा आमची ना हिंमत झाली मध्ये पडायची. वाघाच काळीज आहे बाबा तुझ. पण ही आबा आता मला जिता सोडत नसतो. गुरुजी हातात सत्ता आली की माणूस कसा बदलतो याचं उदाहरणही आबा म्हणजे. आधी त्याला नाडणारी माणसं मग तुझा बाप आता आता मी. मरण आटळ घटका माहित नाही. गुरुजी आम्ही असताना तुम्हाला काय भिवणार नाही. मी आहे म्हणून तुम्ही आहात ही ध्यानात ठेवा. आणि तुमच्यासाठी म्हणून हा गुरुजी जर जिता राहायचा असेल तर आबाच महानिर्वाण व्हायला पाहिजे. राजकारणामध्ये अटळ ही अशी येळ येतीच. त्यावेळेला तू कमी हा प्रश्नच राहत नाही. फक्त मी आणि मीच उरलो पाहिजे. युवऱ्या सुदीत आहे का तू. आपण काय करणार आहे तुझ्या ध्यानात येत आहे का. लगा तुझ्या भरोश्यावर मी एकाच परत बाहेर पडायचे असलं बसलं गिर. लगा काय मग कल्लं करायला लागलाय तू. लगा इंजिनर आहे लगा तू. गेम करायला लागाय शॉप शूटर आहे का बर. आणि लगा गेम कुणाचा त्या आबाचा. लगा आमदार म्हणजे काय तुला खायची गोष्ट वाटली का. चल
चल त्या गुरु जल सांगू आमच्या त्यांना नाही जमायचं. चल तुम्ही त्या दिवशी नव्हता. अरे कुठे नव्हतो होता त्या दिवशी. की आबा फक्त गुरुजी तारा तर माझा मी दुश्मन आहे. माफ करताय लगा गुरुजी तारा आपला माणूस आहे. या सध्या ती तरीची तरायला पाहिजे. बस आता आबा मरण आणि गुरुजीच गली फायनल. काय घंटा फायनल आहे का तुझा का लगा. अरे गुरुजीचा हिशोब आहे त्याच्या राजकारणातला. उद्या गलास गलास बिडून एक होतील ना आपली ठसतेली. हे बावडा काय काय बोलतो लगा. एवढी अवघ घेणं देणं फुकट दाना लागलं होईल ना. होणार सासराय म्हणलं उडू नको. आणि उद्या लागलं 302 लाख आता काय तोंड दावणार राणीर तू. हा माहित नाही काय काय करतोय. काय नाही कुठे काय बोल. लग राणी आले इथं. घरला नाही ती सकाळी जावरून बाहेर गेला. अक्की म्हणली असं फोन का बंद आहे कसा. ते पाण्यात पडला होता नीट करायला दिलाय. मी भेटलो तुला मी सांगतो तुला फोन मारायला. ठीक आहे निघ. कार्यालयात आबा निघाला की मला मिस कॉल दे. नसते बाबड्या उठवून काय सिद्ध होणार आहे. हा मान्य आहे नवीन नेतृत्वाला तरुण रक्ताला वाव द्यावा द्यावा की आमच्याकडे नाही. पण त्यांनी झेडपी पासून सुरुवात करावी. उगा आमच्या आमदारकीला नख लावू नयेत. हा एकदा झेडपीत आलं की आम्ही तिथे पायबी ठेवणार नाही. आबासाहेब तुम्ही पण थेट आमदार झालात रावसाहेबांना नख लावून. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती असं आहे होय. म्हणून चांगलं चाललेल्या सहकार्याला तुम्ही खासगी करून टाकलं. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला. जे तुम्हाला कळत आहे ना तेच म्हणतोय मी. ही तुमची भाषा नाही भुजंग. कान भरणार ठाऊक आहे आम्हाला. आजपर्यंत मान वर करून बोलायची हिंमत नाही केली. डेअरिंग नाही दाखवलं तुम्ही मला. आणि या शब्दाला शबूत लावायला शिकलात. आम्ही मोठे होतो याची लक्षणं नाहीत का वाटत तुम्हालाही. आजपर्यंत गावाचं भलबुरं कळत नव्हतं आम्हाला. पण आता कुठं खोलातलं समजायला लागलंय. घरच्या गोष्टी उमऱ्याच्या आत राहाव्या अशी जुनी रीत आहे आपली.
चवाट्यावर आणल्या ना की त्याचा खेळखंडोबा व्हायला गेळ लागत नाही आणि हे उपऱ्यांना कळत नाही. आता लक्षात आले होय तुम्हाला घरचे आणि ती दिवस डावलत होता ती. नको त्या मुद्द्याला हात घातलात. शांतपणे बोलणं होईल अशी काही शक्यता दिसत नाही मला. मी साहेबांना रिपोर्ट देतो आजच्या मीटिंगचा. हो साहेब. काहीतरी बोलून मार्ग काढाय पाहिजे. गुप्ते साहेब मुंबईला निघालेत, त्यांना निरोप देऊन येतो. रातच बंगल्यावर भेटूया. बोला. आजच्या मीटिंगचा काही तपशील? गाडीत असणारे आमदार आबासाहेब गायकवाड यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुरक्षित आहेत. मात्र त्यांचे वाहन चालक जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली. आज लोक विकास पक्षाची आमदारकीच्या तिकिटासंदर्भात विराई नगर मतदारसंघाच्या पक्ष कार्यालयात मीटिंग होती. ती संपल्यानंतर भैयाराजे हे आमदार आबासाहेब गायकवाड यांच्याबरोबर खासगी चर्चा करण्यासाठी जात असताना हा हल्ला झाल्याचं समजण्यात आलंय. हल्ल्याची बातमी पत्रकार कार्यकर्त्यांकडून आबासाहेबांच्या म्हणजेच आमदार आबासाहेब गायकवाड यांच्या वडिलांच्या पुतळ्याला काळ फासून आणि चपलेचा हार घालून विटंबना करण्यात आली. लोकांना विशेष आवाहन करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी
मी तुमच्या माध्यमातून लोकांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी सोशल मीडियावरून कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या लोकांना पसरवू नये. आम्ही हल्लेखोरांना नक्की पकडू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल. घटनास्थळी तपास करताना आमच्या हाती काही धागेदोरे लागलेले आहेत. त्या दिशेने आम्ही तपास सुरू केलेला आहे. गुरुजींनी गुप्त साहेबाला सोडायला मुंबईला पाठवले. हा काय कॉन्टॅक्ट झाले सांगतो तुला फोन करायला. डोक्यातच काय शिरत नव्हतं. काय झालं भावड्या ओळख पटली का आमची. त्या गाडीत बाहेर राजू होता तुम्ही आला आता. फोन करून सांगितलं का रे तू. आजार तो बोर गेलता याला. एकदा बरं उचललाय रे गुरुजी तर फार तिर चाललाय आता. आयला घेऊन झाले आपल्या तिघाचे. कुठे जायचं त्याला जाऊ चौक आबाच्या गाडीत बाहेर जा. जसं का गुरुजी मिठी मारून स्वागतच करणार तुझं. येणार डोक्याचा गाडी काय करू बावड्या. सांग तुम्ही ऐक ऐक तू गुरुजीला भेटून आलोय. गुरुजीला टेन्शन मध्ये आबाच्या गाडीत कुठे तुम्हाला बघितले शक्यता. गुरुजीनं सांगितलं येऊ द्या. गुरुजीनं सांगितलं तुम्ही गावातलं वातावरण निवळपर्यंत अंडरग्राऊंड व्हा. अरे लगा येऊ रे. तुम्ही कधी बाहेर यायचं ते मी तुम्हाला सांगतो. लगा सात सोप्प होईल असं वाटलं होतं लगा. माझ्या चुकीमुळे तुम्ही दोघं अडकला लागा. सॉरी पोटचा लागून गेलाय. आता उलट दुसरं तुझ्या कुठला तरी धाव द्यायचा होगा. आम्ही कुठं असतो तुला कळत नाही.
कोण आहे? कोण आहे तिकडे? ए अप्पा इकडे काय आलं? गुरुजी गुरुजी नाही ते भास व्हायला लागलेत. कुणीतरी येईन आणि एवढं समजा कष्टानं उभं केलेलं नष्ट करून जाईन अशी भीती वाटायला लागली. कुणावर विश्वास ठेवावा हेच कळना झाले. काय चूक होती बिचाऱ्या भैया राजाची? तू एकटीनं बाहेर पडायचं नाही. घाबरून राहायला शिकवताय तुम्हाला? मला नाही जमणार ती. कायच कळना झालंय मला तर. म्हणतलंय अस्वस्थ झालंय. झोप आता. चला. या इथं भैयाचं पक्ष कार्यालय करायचा मानस होता आपला. कोणाचंच नसेल असं डिजिटल कार्यालय करायचं होतं. माणूस गेला की संपतं का सगळं? मग त्यांनी पाहिलेली स्वप्न, त्याचे विचार हिरून जातात त्याच्याबरोबर. माणूस मारा, विचार संपवा. या वृत्तीला कुणीतरी विरोध करायला पाहिजे. भैयाच्या जाण्यानं होणारी क्रांती खुटणार. अशी कशी थांबेल? बाकीच्यांचं काम आहे. कोण करणार? कोण करणार? लोकांना राजकारण नकोय, विकास पाहिजे, विकास. या रिकाम्या भिंती वाट बघतायत. कुणीतरी नव्या नेतृत्वानं पुढे यायला पाहिजे राणी. युवराज,
वाटतं तितकं सोपं नाही हे राणी, त्याला शिकावं लागेल, अजून खूप शिकावं लागेल, म्हणून तर त्याला पक्षाच्या मुख्य कार्यालयात पाठवलंय. या समुद्यात आबाच्या घाणेरड्या राजकारणाला शह बसाय पाहिजे, उद्ध्वस्त कराय पाहिजे. आणि आपण काय करणार नसू ना, तर आपल्याला पण काय बोलण्याचा अधिकार नाही बाळा. जे घडतंय ना ते उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं निमूटपणाने. प्रियदर्शनी देशमुख यांनी इथं मुखमोर्चा आयोजित केलेला आहे. मॅम मॅम, मुखमोर्चा का? कारण देशातील न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे म्हणून. आमदारांना अटक व्हावी असं म्हणतात, पण तुमच्याकडे पुरावा काय? ते पोलिसांनी शोधून काढावं. पण यापुढे नेमकं कोणतं पाऊल उचलणार आहे तुम्ही? लोकांना कोणत्याही पद्धतीने त्रास होईल असं आम्ही वागणार नाही, पण न्याय मिळाल्याशिवाय गप्पही बसणार नाही. उपोषण करून, नारेबाजी करून, लोक भडकावणं याच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. आम्ही येताना पाण्याची बाटली आणि डबा सोबत घेऊन आलेलो आहोत. जोपर्यंत पोलीस आदरणीय आमदार आबासाहेब गायकवाड यांना अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही एका बाजूला शांत बसून राहू. आम्हाला न्याय हवाय आणि आम्हाला तो हवाच आहे, बस एवढं. मला गुप्ते साहेब. साहेबांना बोलायचं, खास तुमच्यासाठी. वरनं फोन आला होता. आबासाहेब, अहो गाव राजकारणातून बाहेर जरा या. आता सीएमने जिल्हा बँक कर्ज प्रकरणी फेर चौकशीचे आदेश दिले असं कानावर आलं आमच्या. आपला गड राखायचा असेल तर वारेची दिशा ओळखून काम करा. प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये. नक्कीच लांब उडी मारायची असेल तर दोन पावलं मागे जाणं अधिक फायद्याचं. मोर्चाचा विजय झालाय नेमकं कसं वाटतंय? हे अहिंसेने हिंसेला दिलेलं उत्तर आहे. माणूस मारा, विचार संपतो, या प्रणालीला जोरदार विरोध करणं गरजेचं आहे. आज भैया राजे, उद्या मी, परवा तिसरं कुणीतरी. भैया राजेने जो नव्या समाजाचा विचार केलाय, ही स्वप्न पाहिली ती पूर्ण व्हावी एवढाच उद्देश होता. स्वप्न पूर्ती करण्यासाठी खुण्याला शिक्षा होणं पुरेसं आहे की हा तुमच्या स्ट्रॅटेजीचा फक्त एक भाग झाला? भैया राजा काय फक्त चॅरिटी वर्क करत नव्हते, सत्तेच्या राजकारणात दावेदारी केली होती त्यांनी, आणि ते प्रबळ दावेदार होते. आपल्या इथे कोणताही बदल घडवायचा असेल तर इथली रचनाच अशी झालेली आहे की तुमच्या हातात सत्ता असल्याशिवाय काहीच करता येत नाही. मग याचा अर्थ असा घ्यायचा की भैया राजांच्या जाण्यानं निर्माण झालेली जी पोकळी आहे ती तुम्ही भरून काढणार? मला वाटतं हा गायचा निष्कर्ष होईल. राहिला प्रश्न दावेदारीचा तर ते गुरुजीच ठरवतील.
योग्य वेळी अचूक निर्णय अंतडक्तार व्यक्तिमत्व अशी एकाच मोर्चात संपूर्ण राज्यात प्रसिद्धी मिळवलेल्या आणि राजकीय वर्तुळात दबदबा असणाऱ्या गुरुजींच्या तालमीत तयार झालेल्या प्रियदर्शनी देशमुख यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा उदय होतोय. आपल्या बरोबर दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. ओके थँक्यू थँक्यू. राणी एक मिनिट. कॉंग्रॅट्स. गुरुजींना सांगा मुलाखत चांगली झाली म्हणून. अरे वाजवर एक माणूस मेलाय. फटाके फोडायचं कसं सुचतंय रे तुम्हाला? माझ्या पांढरीला आणि काळेला विसरू नको. लई मोठी झाली पोरी तू. नव्या विचारांचा मोर्चा लीड केलास आणि मैदानातच उतरलीस. हा आता मैदानात उतरली आहेस ना, तर आधी हे मैदान उमजून घे. हे मैदान जेव्हा खांद्यावर घेत तेव्हा निस्त आभाळ दिसत. ही जमीन गर्दी थारवते. हेच मैदान गर्दीला बाजूला सारून जमिनीत गाडत तेव्हा निसती जमीनच जमीन दिसते. आभाळ राहतो पल्याडच्या जगात. येते आबा. येते म्हणून भेट शिल्लक राहते. लयच मनाला लावून घ्या तयार आहो तुम्ही. मानानं रथावरून पाय उतार होण्यातच शानपण आहे आबासाहेब. तुझी गीता काय आज ऐकतोय का प्रभाकरराव? या चक्रव्यूहातला खेळच तू असा मांडलाय. रथ भी तुझा, चाक भी तुझी, बाण भी तुझा, सूर्य भी तुझा, पृथ्वी भी तुझी. एक गोष्ट कळायला, केस पांढरी व्हावी लागली बघ. पायानं मारलेल्या गाठी आमचा हात मोकळा असून सुद्धा, डोकं असून सुद्धा उकलता नाही आल्या. लढणार इथून लढणार. यातून सही सलामत तर बाहेर पडा आधी, मग मिळूनच तीर्थयात्रेला जाऊ. हो अरे जरा जपून. नाही बाई सर, करतो व्यवस्थित. तुझा नंतर बघू आपण. जा जा. कसा गेला दिवस? काही खाल्लं बनू का? काही डोक्यात मी दूध शिरुंजिराच्या आतच मी हो म्हणून बसली. तुझ्यावर कधी अशी अचानक निर्णय घ्यायची आली का ग? मी तर कायम सावली आहे ह्यांची. सावली कायम काळी असती, तिच्यावर उजेड पडायची वेळ कधी येतच नाही. राणे एक कायम ध्यानात ठेव. घाई कशात करू नको. जी पाऊल टाकशील त्याच्यावर ठसा आपलाच उमटला पाहिजे. जी आपलं नाही त्यामाग कधी पळू नको. आपल्या पळण्यानं ती जवळ येते असं नाही, ती पुढे पळत जात. राणी पूर्वापारपासनं भरडणं ही तर समस्त बाईच्या जातीला लागलेला शाप आहे. आत्ताची पोरगी तू काळाच्या प्रवाहात जाऊन आपलं अस्तित्व निर्माण करायचं का फकस्त जात्यात अडकून राहायचं याचं भान कायम तुझं तुलाच जिथं ठेवलं पाहिजे. आम्हाला तुझ्या दरोजा गुट्टा एक दिली भाऊराव. उद्या बघू तांदळ चुरमुऱ्या जाऊन आईट सरा पाहिजे तुझी. काय म्हणतो काय तुला?
इलाज होईल माझा. इथनं मी सरळ चौकीत जाईन आणि जे जे मला काय कळलंय ते सगळं सांगून टाकेन. पुन्हा मला दोष देऊ नको. शेतमाळ्यात युवराज भेटला होता आज. त्या घटनेच्या वेळी दोघांबरोबर तू बी होता तिथं. ठाऊ आहे मला. मी नव्हतो तिथं मारताना. मी फक्त कळवलं होतं आबा निघालं म्हणून. आणि युवराज तर कुठं माहिती होतो त्या गाडीत भाई असेल असं. आबाला मारताना भैया चुकून मेलता. युवराजने भैया राजाला मारले. लक 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 लय मोठी थिरी खेळली माझ्यावर होतो. तुम्ही काय केलं कळतंय का तुम्हाला? युवराजने मारू शकत कुणाला. त्याला काय फायदा आहे कुणाला मारून? कुणाला काय फायदा होणार आहे मला नको विचारू. गुरुजींना जाऊन विचार. तू कोणाशी बोलतोय कळतंय का तुला? करता करविता झाला देव माणूस आणि आम्ही झालो पांबर. बरं आहे. कोड्यात बोलू नको. जे काय सांगायचं आहे ते स्पष्ट सांग. एक बाप करेल आपल्या पुरीसाठी तेच करते तर गुरुजी तुझ्यासाठी. आमदारकीचा उमेदवार म्हणून उभं करायचं होतं त्यांना. त्यासाठी सगळा गाठ रचलाय. ती बाई तर नुसता प्यादा होता. मेन गेट येऊ रे. आणि आपली राणी उद्या टिकरीवरच्या देवळात लग्न करणार. जी घडायचं ते घडणारच. नियतीच्याच मनात तसं आहे. तिनेच ठरवलंय पटावरती राजाच्या ऐवजी राणीला आणायचं. भैया राजा तर खरं प्यादं नव्हतं. खरं प्यादं तर तू आहे. स्वतःचा पट नसलेलं लाचार प्यादं. प्यादा असलो तरी इमानदार आहे. गुरुजीने भाकर दिली होती हातात. भाकरीला जागलोय मी. आणि इतकी वर्ष माझ्या हातनं राखी बांधून घेतली ती. तिचं रक्षण करणं हे कर्तव्य नाही तुझं भावड्या. आणि या समजात माझ्या युवराजची काय चुकी होती सांगते तुम्हाला. 15 वर्ष झाली जोड जिजवतोय गुरुजीचा खास व्हायला. आणि ही काल परवा आलेला युवऱ्या माझ्या मागणं पुढं जातो. कसं खपणार आहे मला सांग बरं तू. जोड जिजून नाही स्वतःच्या कर्तृत्वावर गेलंय ती पुढं. अरे एकदा एकदा हक्काने बोलून बघायचं ना. समजा सोडून दिला असतं तुझ्यासाठी. तू ओळखला नाही त्याला पर मी चांगला ओळखती. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जपत होता ती तुला. भाकरीशी मन रक्ता रक्ता प्रेमाचा मन निसरला का तू? लोटा गुळ घालून ठेवला. मी निस्तरतो होता. युवराकडे जाऊ. काय झालं? काय टेन्शन आहे काय?
ढवळाढवळ करायला तू काय घरातली नाही. ही शेवटचा नावाची पोरगी आहे आणि ते आपली आहे. एक बार मी हक्कानी येऊन बोला असं नाही वाटलं तुला. युवराजा समजत काय करून बसलाय तू याचा अंदाज नाही तुला. इथन सर चौकीत जायचं आणि जी शिक्षा मिळेल ना ती बघायची. तू बाहेर येईपर्यंत वाट बघेन मी तुझी. पण गुन्हा कबूल न करता जगणं लय अवघड होऊन बसेल. कशीला माझ्या खातर एवढंच ऐक. पुन्हा काय बी नाही मागणार तुला. नक्कीची काळजी घेतील गावातल्या चौकीत नको जायला. तिथं गेलं तर लय अवघड होऊन बसेल. फोन दे. हॅलो कोण? युवरा बोलतोय. येतोय तुझ्याकडे. काय झालं प्रॉब्लेम आहे काय? आल्यावर सांगतो समज. हा हा ये लवकर लवकर ये. काय झालं लागलाय काय? पोलिसांकडे जाण्याआधी आपण अजून काम करू. काय ते काय करते? नको चालू करू फोन. आपण सगळी भाजवलोय. हे काय म्हणते तिथंच ऐकू. हा बोला. खूप अर्जंट एक न्यूज करायची. मला लगेच येऊन भेट. मी व्हॉट्सअपला तुला लाईव्ह लोकेशन. शारी वा एकटी आणि आपण भेटतोय. कुणाला बी सांगू नको प्लीज. बर चला. चल 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 चल. दोन मिनिटं. तुम्ही आणि गुरुजींनी जे केलंय ना ते कॅमेरा समोर सांगून टाका. ठीक ठीक. हे जेवढं काय ते समज सांगायचं. बॅग घेऊन मुंबईला गेलो तेव्हापासून समज सांगायचं. एक एक गोष्ट सांग. No, no, no.
इथं एकदा इकडू सांभाळ स्वतः ऐक माझं इथलं सगळं वाचतो तुषाराला जाऊन चटलू नका मी जी चूक केली तीच तू करते आपलं काय ठरलं या मार्गाला परत नाही जायचं तेव्हा चल 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 मी काय तुझा शत्रू नाही बाळा, बाप आहे मी तुझा. आयुष्यभर मी एक स्वप्न बघत आलो जी मला जमलं नाही ती माझी लेख करून दाखवलं. एवढ्या कष्टानं समज जुळून आणलेलं तुझ्या एका मूर्ख निर्णयामुळे नाही उधळून टाकू शकत आपण. पुण्यांदा असला येडेपणा करायचा नाही बाळा. लयला आमचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. Thank you.
बऱ्याच वर्षाने कुठल्या तरी आमदाराची ड्युटी करावी असं मनापासून वाटत होतं. बदल घडतोय, लोकांसकट आम्ही बी तुम्हाला भावी आमदार म्हणून बघतोय. आम्हाला आशा लावून निघून जायचा अजून कुठला विचार तुमच्या डोक्यात आला असेल तर तो लगेच काढून टाका. कोणतीही क्रांती नुसत्या रक्तपातानं होत नसते, त्याला नव्या विचाराची जोड लागते आणि तो नवा विचार तुम्ही आहात. स्वप्न पूर्ण केलं हे आनंदात जगू शकेल. इथं जी घडलं ती समजा विसरून जायचं. दोन मिनिटं झालंच. पडी म्हणून तुमचंही हसणं, आधार द्यायचं, प्रोत्साहन द्यायचं. पण आता राजकीय गुरु म्हणून तुमचं हीच हसणं दचकवतं मला. तुमच्या या हसण्यामाग रक्ताची चिळकांडी उडाल्यासारखी वाटते. सरळ मार्गी गुरुजी तुम्ही, विद्यार्थी घडवणारे. काय करून बसला ते? जे आपलं कधी नव्हतं त्याच्या माग आयुष्यभर धावत होता तुम्ही. पण आज स्वप्न पूर्ण होत आहे तुमचं. ह्या समजात माझ्या वडिलांनी केलेले गुन्हे नाही विसरू शकत मी.
कधी कधी शर्यत जिथं सुरू होती तिथंच येऊन संपते. साते आलेल्या बातमीनुसार आदरणीय गुरुजी उर्फ प्रभाकरराव देशमुख यांची राहत्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने हल्ला करून हत्या केली. आदरणीय गुरुजी यांना दक्ष न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली. आज मतदाना दिवशी या घटनेनं नेमकं राजकारणात काय फरक पडेल यावर संपूर्ण विराईनगर मध्ये चर्चा आहे. प्रियदर्शनी प्रभाकर देशमुख न डगमगता निवडणूक बूथवर जाऊन आपलं मत देऊन मगच त्या अंत्यविधीसाठी गेले आहे. घेतलेलं व्रत आणि समाज विकासाचा विडा यांनी पूर्ण उचलला आहे. त्यांच्या वृत्तीमधून लढाऊपणा दिसून येतोय. आता सर्वांचं लक्ष नेमका निकाल काय लागतोय याकडे आहे. अध्यक्ष महोदय, बदल हा लादून हवे तर समजून पटवून दिल्याने होतो याचा माझा ठाम विश्वास आहे. आधीच्या पिढीने जनतेच्या पैशावर आपली घरे मोठी केली, त्याचा बंदोबस्त इथून पुढे आम्ही करू. सहकाराचं खासगीकरण झालंय तरी पुन्हा सहकारी तत्वावर ते सुरू केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.